फ्रेंड्स द एम टपसमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण लग्नाच्या मंडपामध्ये चाललो आहे. चाललेलं आहे डेकोरेशन बघायला. केळीचं काम लावलेले इकडे बांधलेलं स्टेज बांधलं रिसेप्शनसाठी. डेकोरेशन करते सगळ्यांना फ्रेंड्स. रांगोळी काढलेले पावलं काढलेले एकदम सुंदर दिसतात. रांगोळी काढले पण इकडे जरा दिसकडलेले गावच्या लग्नामध्ये. आमचे यजमान काही मंडळी आतमध्ये बसलेले. फ्रेंड्स हे आता नवीन पद्धतीचं सगळं ते कापडाचं मंडप बांधलं जातं आता लग्नामध्ये. बांबूवरून कापडाचं मंडप घातलं जातं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी पूर्ण खांब घालून त्यात प्रॉपर लाकडं असायचे आणि पाय भरपूर बसतात माझे. पूर्ण लाकडं असायची आणि झाडाच्या फांद्या जावल्या घालून म्हणजे ब्रांचेस घालून पूर्ण कवर केलेलं असायचं. पूर्ण या बाजून पूर्ण एकदम कवर केलेलं असायचं. पण आता सगळं आता न्यू सिस्टम निघाली ते बघा. पूर्ण डेकोरेशन हे केलेलं आहे असं. फ्रेंड्स बरं तिथे खाली आलेले आहेत चवट्यावरती. हे बघा चवट आहे आता. चवट्यावरती वरा तिथे आलेले नवऱ्याचे. नवरा पण याच गावातला आहे आणि मुलगी पण याच गावातली आहे. आणि आपले गावची मंडळी सगळी ते जमा झालेले आहेत. काय कसं आहे सवाट्यावरती वरात आलेले आहे ते. नवरा कुठे बसला आहे? नवरा कुठे बसला आहे? नवरा इथे बसला आहे. काय विधी चालले लग्न आहे.
ते होईल. आणि आता अक्षता नंतर अक्षता घे पकड पकड हातामध्ये पकड. हा अक्षता पण टाकायचं वाटतं लग्न लागताना. अरे तब्येत काय म्हणते
few moments later. जेवणाची पंगत बसलेली आहे. दुपारचं जेवण चाललेलं आहे. लग्न वगैरे भेटून आता जेवण चालू आहे. कोणती कोणती लोक जेवण वाढतं सांगणार. हे आमचे ताट आमच्या घरी जेवायला बसलं आहे. तेना नका वाढू एकदम एकदम थोडं थोडं एकदम थोडं दे असं नावासाठी. काय ही भाजी एकदम नावासाठी असंच. हां बस एकदम असंच दे. थोडं असंच दे असंच बस. कोबी थोडंसंच दे बस. कोबीची भाजी आहे, वटाण्याची भाजी आहे. भात वाढत आहेत दादा. थोडस दे बस बस. नाही ना एवढा सज बस. आम्ही सगळे पंगत बसलेले आहे मनपामध्ये. मनपामध्ये जेवणाची मजाच नाही, ती वेगळी असते. बघा फर्स्ट टाइम लग्नामध्ये आपण शास पितो आहे की नाही. फर्स्ट टाइम पितो ना. फर्स्ट टाइम आपण लग्नामध्ये शास पितो आहे. उत्तम म्हणजे डायजेशनसाठी एकदम एक नंबर शास आहे. जेवण खूप उत्तम आहे, खूप छान टेस्ट आहे. पापड पण छान आहे, भाजी छान आहे, कोबीची भाजी छान आहे, वटाण्याची भाजी छान आहे. मस्त आहे. पंक्तीमध्ये बस बसूनच जेवायला काहीतरी वेगळीच मजा असते, मजा लुटतं. जेवणाची पंगत सगळे बसलेली आहे. वहिनी वाढत आहे, जतन वाढतं आहे. आम्ही जेवलो वाढायला वेळ पण काढणार. पंगत बसलेली आहे, जेवलो. हे बघा पंगत बसलेली आहे. काय करू ताक येणार तुम्हाला. येणार पण ताक दे. इकडे ताक. अरे पाण्याचं गिलास नाही. ताक कोणाला पाहिजे? ताक भातवाला. ताक 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 पाणी पाहिजे. ताक ए इकडे ग्लास घेऊन ये रे. ग्लास आण देतो. A few moments later. Guys, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता रिसेप्शनची तयारी. म्हणजे रिसेप्शन चालू आहे तर आम्ही पण आता गिफ्ट देण्यासाठी स्टेजवर जातो आहे. हेटो हेटो A few moments later. हॅलो गाईस. तर काल मी पूर्ण लग्नाचे व्हिडिओ पूर्ण शूट केले. म्हणजे इकडचं गावचं लग्न कुठल्या पद्धतीने होते, त्यांचे काय रीतिरिवाज असतात, वॉट एवर. म्हणजे कोकणामधलं जे लग्न कशा पद्धतीने लागतं ते त्याचा मी थोडक्यामध्ये व्हिडिओ शूट करून दाखवलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवू शकत नाही. पूर्ण मग ते लग्नाचं पूर्ण रेकॉर्डच होऊन जाईल. कारण ते सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या काही काही विधी असतात. तर मी थोडक्यातच ते लग्न दाखवलेलं आहे कसं असतं. पण लग्न आपल्या भावाप्रमाणे आहे अनिल, त्याच्या मुलीचं होतं अंकिताचं.
तर खूप आम्ही लग्नामध्ये एन्जॉय केलं, हळद पण एन्जॉय केले आणि त्या लग्न पण पूर्ण एन्जॉय केलं, जेवण बिवण एकदम खूप एन्जॉय केलं आणि सगळे आपले गावची मंडळी सगळे लोक भेटले, खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. सगळे मित्रमंडळी भेटले, सगळे आपले कधी आपल्याला भेटत नाहीत मुलं ते आपल्याला मुलं वगैरे सगळे आपली भेटले, गावची मंडळी सगळे आणि सगळं व्यवस्थापन ग्रामस्थ मंडळ करतं. इकडे म्हणजे जे काय जेवण खावण वगैरे काय बनवायचं असतं, काय वाढायचं वगैरे असतं ते सगळं ग्रामस्थ मंडळ करतं, महिला मंडळ करतात. मी मध्ये व्हिडिओमध्ये पण सांगितलं की महिलांनी एकदम खूप चांगलं जेवण वगैरे बनवलं होतं, उत्कृष्ट जेवण होतं आणि त्यांचं ऑर्गनाईज पण छान होतं. तर फ्रेंड्स, हा आपला लग्नाचा स्पेशल मी व्हिडिओ काढला, तर तुम्हाला कसा वाटला, आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, नक्की कळवा, तुमच्या कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मग नेहमीप्रमाणेच मस्त राहा, स्वस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा आणि आपल्याला आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्याला सबस्क्राईबची खूप गरज आहे, सबस्क्राईब आपले वाढले पाहिजेत आणि व्हिडिओ बघत राहा आपले. नवीन नवीन काही ना काहीतरी मी कंटेंट काढेन, बघा. तर गाईस, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला नेहमी आल्यानंतर काहीतरी पण वेगळा गावी आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि नवीन तुम्हाला व्हिडिओ देण्याचा पण प्रयत्न करूया. थँक्यू गाईस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.